हेलो स्टूडेंट, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मित्रांनो, आपण काल स्टडी केलं एनर्जी ऑफ पार्टिकल इन एस एच. एखाद्या बॉडीची किंवा एखाद्या पार्टिकलची आपण एनर्जीला काल स्टडी केलं. त्याच्यामध्ये एस एच एम मध्ये म्हणजे सिम्पल आधुनिक मोशन मध्ये आपण काय केलं त्याला स्टडी केलं. आता आपल्याला तर नेक्स्ट मार्क आहे मित्रांनो. तुम्ही त्याच्यावरती असाइनमेंट सॉल्व केले, असाइनमेंटला रिप्लाय दिला. तुम्ही काही ज्यांनी सॉल्व केले नसते त्यांनी सॉल्व करा. आणि जो पार्टिकल परफॉर्म करतो आपल्याकडे एस एच एम वरती, त्या पार्टिकलची आपण काय एनर्जी फाइंड आउट केली, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि टोटल एनर्जी आपण एक काल स्टडी केलं. मित्रांनो, आपल्याला आता जो पार्टिकल परफॉर्म करतो एस एच एम वरती त्याचा आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचा ग्राफ. एकदम सिंपल आणि इझी आहे मित्रांनो. आपण स्टार्ट डायग्राम काढतो. ग्राफ आपण मानलं ग्राफ इन एस एच एम. कशामध्ये ग्राफ स्टडी करायचे मित्रांनो आपल्याला? एस एच एम. एसएचएम मध्ये जे ग्राफ आपण स्टडी करतो सिंपल वे, तर फर्स्टली आपण मानलं जो ग्राफ आपल्याला स्टडी करायचा, ग्राफ आपण कसे कॅल्क्युलेट करणार एकदम इझी आहे मित्रांनो. आता मी छोटे छोटे एक एक सिंपल वाला सांगतो तुम्हाला. हे पार्टिकल आहे, हे पार्टिकल मीन पोझिशन वरती. कुठल्या पोझिशन ला म्हणतात आपण? मीन पोझिशन. कोणती पोझिशन आहे आपल्याकडे? एक्स्ट्रीम पोझिशन. मीन पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन आणि ही पण कोणती होती आपल्याकडे? एक्स्ट्रीम पोझिशन. तर एक्स्ट्रीम पोझिशन आहे हे प्लस ए मानतो आपण ना, इथे काय म्हणतो मित्रांनो? मायनस. नेक्स्ट आहे, फर्स्टली जो आपण पार्टिकल परफॉर्म करतो, पार्टिकल परफॉर्मिंग इन एस एच एम मध्ये मी परत वापस कन्सिडर करतो. याला काय म्हणतो आपण? एक चिंटू. काय आपल्याकडे? चिंटू. चिंटूची जो डिस्प्लेसमेंट आहे, चिंटूचा जे डिस्प्लेसमेंट आहे, जे परफॉर्मिंग मध्ये जो पार्टिकलची जी इनिशियल पोझिशन आहे, इनिशियल फेज आहे. मित्रांनो, जो पार्टिकल परफॉर्मिंग इन एस एच एम मध्ये, जो पार्टिकल परफॉर्म करतो एस एच एम वरती, त्यानुसार त्याचा काय राहील आपल्याकडे ग्राफ. सिंपल. आता मी फाइंड आउट मानेल ग्राफ इन एस एच एम मध्ये. फर्स्ट ला मी पहिला कोणता ग्राफ घेतला आपल्याकडे? आता डिस्प्लेसमेंट. कोणता ग्राफ आहे म्हणला? डिस्प्लेसमेंटचा ग्राफ. हे डिस्प्लेसमेंटचा ग्राफ आहे आपण असं मानतो. फर्स्ट मी डिस्प्लेसमेंटचा ग्राफ कॅल्क्युलेट केला. सिंपल वे, जो पार्टिकल परफॉर्म करतो एस एच एम वरती त्याचा आपल्याकडे वन सायकल मध्ये ग्राफ कसा क्रिएट. सिंपल वे, एक टोटल वन सायकल कंप्लीट झाली तर आपण काय म्हणतो? एक सर्कल कंप्लीट झाली तर तीन लाईन मध्ये एक सर्कल कंप्लीट. तिथून एक्स इज इक्वल टू या पोझिशनला मी एक्स इज इक्वल टू झिरो, टी इज इक्वल टू किती कन्सिडर केलं मित्रांनो? झिरो. तर फर्स्ट जो पार्टिकल परफॉर्म होतो तो एक्स इज इक्वल टू झिरो आणि टी इज इक्वल टू झिरो टाइम इंटरवल मध्ये जो पार्टिकल. आता मला कॅल्क्युलेट काय करायचं? डिस्प्लेसमेंट. तर मी डिस्प्लेसमेंटचे एक इक्वेशन, डिस्प्लेसमेंट x is equal to a sin omega t. a sin omega t हे डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन. डिफरन्शिएट केलं x ला तर काय येतं? ती वेलोसिटी. आणि वेलोसिटीला डिफरन्शिएट केलं काय? एक्सलरेशन. नेक्स्ट ला फर्स्टली मी काय म्हणतो मित्रांनो? a is equal to x is equal to a sin omega t. t is equal to zero time interval ला जो पार्टिकलची पोझिशन आहे. आता मी जो ग्राफ कॅल्क्युलेट करत त्या ग्राफला मी जे इक्वेशन कॅल्क्युलेट करत त्या इक्वेशनला मी ग्राफ मध्ये रिप्रेझेंट करतो. हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन त्याचा डिस्प्लेसमेंट. आता जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे त्याला मानलं आपण एक्स डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम. डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम ग्राफ आहे. डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम ग्राफ त्याला म्हणतो मी एक्स वर्सेस टी. एक्स वर्सेस काय आहे? एक्स वर्सेस टी. या डिस्प्लेसमेंट वर्सेस आपल्याकडे टाइम मला ग्राफ आहे. फर्स्ट टी इज इक्वल टू झिरो सिच्युएशन होती. डिस्प्लेसमेंट किती होते आपल्याकडे? झिरो होते. सिंपल. आता जी एक्स ही पोझिशन आहे, एक्स इज इक्वल टू जो पार्टिकल परफॉर्म करतो एस एच एम वरती, तर ए साईन ओमेगा टी हे इक्वेशन कुठे केलं? आता ओमेगा टी ला देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू टू पाय अपॉन किती घेतो आपण? टी. हे टू पाय अपॉन टी. ओमेगा इज इक्वल टू टू पाय अपॉन टी. ओमेगाची व्हॅल्यू कुठे केली? ते आले टू पाय अपॉन टी मल्टीप्लाइड बाय टी इज इक्वल टू किती मित्रांनो? झिरो. एकदम सिंपल आहे, लक्षात येतो थोडस काळजीपूर्वक. सिंपल वे, टी इज इक्वल टू झिरो परफॉर्मिंगला जो पार्टिकल फेज आहे, तो पार्टिकलचा जो एक्स इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट दाखवून दे ए साईन झिरो ने मल्टीप्लाय केलं सगळं काय झालं आपल्याकडे मित्रांनो? झिरो. साईन झिरो इज इक्वल टू झिरो, एक्स इज इक्वल टू टोटल व्हॅल्यू डिस्प्लेसमेंट किती आहे मित्रांनो? झिरो. टी इज इक्वल टू झिरो टाइम इंटरवलला जो पार्टिकल परफॉर्म करतो तो कोणत्या पोझिशनला? झिरो टाइम इंटरवलला. हे
किती टाइम इंटरवल झिरो. आता टाइम इंटरवल मी जे पार्टिकल वरती तिथं फाइंड आउट करा एक्स ऍक्सिस मी माझं टाइम इंटरवल हे टाइम इंटरवल आहे आपल्याकडे मित्रांनो हे आलं आपल्याकडे टी बाय फोर ह्याला मी मारेल टी बाय टू हे थ्री टी बाय फोर आणि नेक्स्टला टोटल वन कम्प्लीट सायकलला टाइम इंटरवल किती टी. फर्स्ट मी पार्टिकल सिंधू कोणत्या पोझिशनला एक्स इज इक्वल टू झिरो त्याचा टाइम इंटरवल आहे. नेक्स्ट वाला टाइम इंटरवलला जो पार्टिकल राहील इथं टी इज इक्वल टू झिरो टी इज इक्वल टू किती मला मी टी बाय फोर टाइम इंटरवल टी बाय फोर टाइम इंटरवल पार्टिकल येतो उत्तर कोणत्या डिस्प्लेसमेंटवरती असं म्हणलंय आपल्याकडे प्लस एक्स पोझिशन. नेक्स्टला टी बाय टू टाइम इंटरवलती पार्टिकल तिथं परफॉर्म करेल थ्री टी बायला परत वापस पार्टिकल करेल थ्री टी बाय फोरला या सिच्युएशनला परत वापस पार्टिकल होईल टी पोझिशन. आता नेक्स्टला मी फर्स्टली मानलं की चिंटू या पोझिशन मधून निघाला हे चिंटूची पोझिशन किती पोझिशन आहे आपल्याकडे टी इज इक्वल टू टी बाय फोर टी इज इक्वल टू टी बाय फोर पोझिशन वरती. आता टाइम इंटरवल मी चेंज केलं ते इक्वेशन काय बघा एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. आता टी इज इक्वल टू टी इज इक्वल टू किती टाइम इंटरवल आहे टी बाय फोर टाइम इंटरवल आहे टी इज इक्वल टू नेक्स्ट ना ए साइन ओमेगा इज इक्वल टू टू बाय अपॉन टी मल्टीप्लाइड बाय टी बाय फोर टी ला टी कडे कॅन्सल आउट ते किती आलं फाय बाय टू. फाय बाय टू इज इक्वल टू ए साइन फाय बाय टू आणि फाय बाय टू इज नाईन्टी आणि साइन नाईन्टी इज इक्वल टू वन साइन नाईन्टी इज इक्वल टू वन एक्स इज इक्वल टू हे काय म्हणणार आपण साइन नाईन्टी इज इक्वल टू वन मल्टीप्लाइड वन प्लस ए डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग इन एस एच एम इज इक्वल टू इन प्लस जो पार्टिकल परफॉर्म करतो एस एच एम वरती तो पार्टिकलची जी पोझिशन आहे टी इज इक्वल टू टी बाय टू टाइम टी बाय फोर टाइम इंटरवल जो पार्टिकलची पोझिशन मुळे प्लस ए वर सिंपल वे तो पार्टिकल परफॉर्म करतो कुठं आपल्याकडे जी पोझिशन आहे एक्स डिस्प्लेसमेंट किती मानलं मी इथे एक्स डिस्प्लेसमेंट मानलं पार्टिकलचं डॉट 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 म्हणजे आपण पार्टिकलला परफॉर्म करू आणि जिथं मी गायले आपल्याकडे आता नीट लक्षण एकदम सिंपल तो पार्टिकल आहे झिरो इंटरवलला टी झिरो ला तो आता एक्स ए किती होतं झिरो परत आपण सी जे एक्स डिस्प्लेसमेंट आहे ती एक्स डिस्प्लेसमेंट आहे आपल्याकडे हे प्लस ए आणि इथं काय मानलं मायनस कुठे गेला आपल्याकडे प्लस एक्स मिळणार नाही डॉट करा पार्टिकलची फर्स्ट पोझिशन आहे टी बाय कितीला फोर टी बाय फोर जी पार्टिकलची पोझिशन आहे त्या पोझिशनला पार्टिकल असं म्हणतो. आता नेक्स्टला टाइम इंटरवल टी बाय टू पुटअप केला तर व्हॅल्यू मी फक्त चेंज करतो त्याची व्हॅल्यू इक्वेशन मध्ये पुटअप करा त्या इक्वेशनची व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी तर ए साइन ओमेगाला टू पाय अपॉन टी आणि मल्टीप्लाय बाय टी बाय टू सिंपल टी ला टी कॅन्सल टू ला टू कॅन्सल व्हॅल्यू किती आली ए साइन पाय ए साइन पाय पाय मीन्स वन एटी पाय मीन्स किती आला वन एटी साइन वन एटी इज इक्वल टू वापस किती आला झिरो साइन वन एटी इज इक्वल टू झिरो साइन वन एटी ला किती आला झिरो साइन झिरो झिरो साइन नाईन्टी प्लस वन आणि नेक्स्टला साइन वन एटी झिरो तर पार्टिकल परत पार्टिकल परफॉर्म आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये टी बाय टू टाइम इंटरवलला डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल टू किती झिरो पोझिशन. तर नेक्स्टला मी परत वापस फाइंड आउट केलं एक्स इज इक्वल टू नेक्स्ट व्हॅल्यू तर तेच इक्वेशन साइन ओमेगा टी ए परत वापस साइन टू पाय अपॉन टी टाइम इज इक्वल टू टाइम टी इज इक्वल टू किती आला थ्री टी बाय फोर म्हणजे किती मानू थ्री टी अपॉन फोर टी ला टी कॅन्सल आउट हे टू इथं टू आलं राहिला किती आपल्याकडे ए साइन थ्री बाय अपॉन टू थ्री बाय अपॉन टू मीन्स टू सेवन्टी आणि टू सेवन्टी ला जो पार्टिकल आहे ए मायनस वन तर किती आले मायनस ए इज इक्वल टू कोणत्या कोणत्या पोझिशनला आपण म्हणणार पार्टिकल परफॉर्म कुठं करतो मायनस ए वरती पार्टिकलला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये डॉट डॉट काढून परफॉर्म करतो हे पार्टिकलची पोझिशन. तर मित्रांनो अक्षरधार असं आता मी टाइम इंटरवल किती घेईल लास्टला इक्वेशन आपल्याकडे टी तर टी इज इक्वल टू
Next, Ix is equal to time interval t is equal to the other t. Next, Ix is equal to A sin omega t, A sin 2 pi upon t multiplied by t. T by t cancel out. A sin 2 pi is 360. 360 la plus pi given t. 0. Plus plus x is equal to 0. X is equal to the other 0. Here, what is the situation with that number of pressure? X displacement versus time graph to particle performed in a good program rather 0. This is on the graph. So, graph A to graph on the terminal. Can I be second graph on the diagram? Connect. Draw a little graph on the purpose. Connect for the connect the graph and the graphical representation. At the displacement, the graph A to graph. And I can't remember. What the graph is displacement X versus T graph. X versus T graph. Here, the displacement of the graph. Actually, the answer is positive and positive. So, we will do it. We will do it simply. We will do it. We will do it. Graph is the first time. Displacement. Velocity versus time graph. Velocity versus time graph. V versus T. And the velocity versus time graph are simple way. It is not easy. The total selection. So, x is equal to the equation A sin omega t. X is differentiate dx upon next line dx upon dt. Dx upon dt. So, dx upon dt. The next time we can have phi, V is equal to the equation A. The guy will have A omega and the next time cos omega t. The cos omega guy is T. The equation is the equation. The opposite situation is simple. The opposite graph at the velocity is the x mean position plus extreme line minus extreme line. T is equal to 0 time interval the particle's position of the mean position T is equal to T by 4 the particle put order plus extreme position la. T is equal to T by 2 la. So half time interval la plus particle put order mean position la. And 3T by 4 la, the particle performed the particle put order minus extreme la. And in parat wapas T time interval the particle put order mean position la. And the mitra the same after the calculator. अपन मान लो जो पार्टिकल परफॉर्म है जो पार्टिकल आता जी वेलोसिटी पार्टिकल की मीन पोजीशन ला वेलोसिटी परत वापस एक्सट्रीम ला वेलोसिटी आणि नेक्स्ट ला कुठे माइनस एक्सट्रीम ला आता चेंज सिच्युएशन तुम्हाला घेऊन आहे तर टी इज इक्वल टू पार्टिकल जो परफॉर्म करतो तो 0 ला आता डिस्प्लेसमेंट ला आपण कॅन्सल करू आपल्याला आता 3 पाई झालं टी इज इक्वल टू टी इज इक्वल टू 0 टाइम इंटरवल ला मीन पोजीशन ला पार्टिकल ची वेलोसिटी तो पार्टिकल ची मीन पोजीशन ला वेलोसिटी mean position the velocity t is equal to 0 v is equal to a omega cos omega t and t is equal to therefore t is equal to 0 time interval is 0 comma omega is equal to 2 pi upon t next line v is equal to v is equal to a omega cos 2 pi upon t multiplied by t means 0 t is equal to 0 value put at here t is equal to 0 multiplied by 2 pi upon t a omega cos 2 pi upon t multiplied by 0 total value put at 0 cos 0 therefore cos 0 is equal to cos 0 is equal to 1 cos 0 value put at 1 cos 0 1 0 1 value put at here a omega multiplied by 1 the v is equal to plus a omega the v velocity of v of a particle in mean position is maximum then the particle's velocity mean position like it consider after we find out the maximum velocity upon diagram v max maximum value the graph is v is equal to t is equal to 0 time interval
जो आपको ग्राफ ड्रॉ करना होगा ना, तो ग्राफ होती मी इथे लेना टाइम, त्या टाइम आहे टाइम आहे, टाइम इंटरवल ला मी कुठे करतो तर t/4 इथे किती आला t/2 3t/4 आणि नेक्स्ट ला t ना म्हटलं तर कोणता ग्राफ आहे p t ग्राफ वेलोसिटी वर्सेस टाइम ग्राफ तर वेलोसिटी वर्सेस टाइम ग्राफ मध्ये सिंपल velocity versus time graph मध्ये म्हणतो त्याला आपण म्हणतो t is equal to 0 time interval. किती टाइम इंटरवल होता आपल्याकडे 0 0 टाइम इंटरवल ला जो पार्टिकल ची वेलोसिटी पार्टिकल t is equal to 0 ला पार्टिकल कोणत्या सिच्युएशन वरती असेल मीन पोझिशन वरती मीन पोझिशन ची आपण काय फाइंड आउट केली वेलोसिटी वेलोसिटी किती आली इंटरवल ला आपल्याला t is equal to 0 टाइम इंटरवल ला t is equal to plus a ओमेगा प्लस ए ओमेगा ही मॅक्सिमम वेलोसिटी तो पार्टिकल परफॉर्म करतो पुढे आपल्याकडे एसएचएम वरती त्या पार्टिकलची वेलोसिटी किती आली मॅक्सिमम वेलोसिटी आता मॅक्सिमम रेंज असेल ते इथे मी लिहिले प्लस ए ओमेगा आणि इथे लिहिले मायनस ए ओमेगा हे प्लस ओमेगा जो पार्टिकल आता परफॉर्म करतो तो कुठे आहे मॅक्सिमम वेलोसिटी आता नीट लक्षात हे असेल मॅक्सिमम वेलोसिटी आता नेक्स्ट ला मी सेकंड ला इक्वेशन कोडर केलं तर सेकंड जे इक्वेशन होईल त्याला t इज इक्वल टू टाइम इंटरवल कोडर करायचा t इज इक्वल टू ला ए ओमेगा cos ओमेगा t तर t इज इक्वल टू तो टाइम इंटरवल आहे तो टाइम इंटरवल नेक्स्ट ला किती राहील आता t बाय 4 किती इक्वेशन आहे t बाय 4 आता t बाय 4 ला जी पार्टिकल ची एक्सट्रीम पोझिशन ला वेलोसिटी ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची तर t इज इक्वल टू v इज इक्वल टू a ओमेगा cos ओमेगा मींस 2 बाय 4 t मल्टीप्लाइड बाय t बाय 4 t t गेट कॅन्सल आउट नेक्स्ट आपल्याकडे काय किती 2 बाय 4 किती आला 1 बाय 2 नेक्स्ट ला a ओमेगा cos पाई बाय 2 पाई बाय 2 मींस देयरफॉर cos पाई बाय 2 मींस 90 एंड cos 90 इज इक्वल टू 0 तर cos 90 इज इक्वल टू किती आला म्हणून 0 तर a ओमेगा मल्टीप्लाइड बाय 0 तर वेलोसिटी इज इक्वल टू वेलोसिटी किती आली आता नेक्स्ट ला t इज इक्वल टू t बाय 4 टाइम इंटरवल ला t बाय 4 टाइम इंटरवल ला पार्टिकल कुठे आपल्याकडे आता आपण आता परफॉर्म मध्ये आपण कन्सिडर करू आपण सपोज काय करत राहतो एक चिंटू चिंटूची जी इनिशियल पोझिशन आहे इनिशियल पोझिशन ला तो कुठे मीन पोझिशन ला आता चिंटू मीन पोझिशन ला किती वेलोसिटी होती आपल्याकडे मॅक्सिमम मॅक्सिमम म्हणजे किती आले प्लस तो पार्टिकल कोणत्या डायरेक्शन ला चाललाय डायरेक्शन वेलोसिटीची आपण कशाला फाइंड आउट केली पार्टिकल ची जी डायरेक्शन आहे तो पार्टिकल कोणत्या डायरेक्शन ला मूव्ह होतो त्याच्यावरती डिपेंड आहे की तो प्लस कडे चालला का मायनस कडे आता तुम्ही चालला म्हणा प्लस कडे प्लस कडे झाला असेल तर पार्टिकल चिंतू आपल्याला कोणत्या डायरेक्शन मध्ये चालला टुवर्ड द एक्सट्रीम पोझिशन टुवर्ड द एक्सट्रीम ला जात असेल तर त्याची वेलोसिटी काय आपल्याकडे प्लस प्लस असेल नेक्स्ट ला कुठे आला तो एक्सट्रीम ला एक्सट्रीम ला आला किती टाइम इंटरवल मध्ये t इज इक्वल टू t बाय 4 टाइम इंटरवल मध्ये तर पार्टिकल ची वेलोसिटी किती आली आपल्याकडे 0 प्लस एक्सट्रीम ला पार्टिकल ची वेलोसिटी 0 ही वेलोसिटी आपल्याकडे आली 0 आता नेक्स्ट ला चिंटू वापस कुठे चालला प्लस एक्सट्रीम ला प्लस एक्सट्रीम पासून कुठे टुवर्ड द मीन पोझिशन आता टुवर्ड द मीन पोझिशन आहे मीन पोझिशन ला आला तर तो टाइम इंटरवल असेल पार्टिकलचा तो पार्टिकलचा टाइम इंटरवल आहे तर v इज इक्वल टू ए ओमेगा cos ओमेगा t तर t इज इक्वल टू t / 2 ए ओमेगा cos t ओमेगा इज इक्वल टू 2 बाय अपॉन t मल्टीप्लाइड बाय t बाय 2 t t गेट कॅन्सल आउट एंड काय झालं आपल्याकडे आता नेक्स्ट ला 2 2 कॅन्सल आउट झालं की ए ओमेगा cos 180 180 मींस पाय किती राहिलं आपल्याकडे पाय त्याला लिहिलं आपण पाय पाय देयरफॉर cos 180 इज इक्वल टू किती मायनस 1 cos 180 is equal to minus 1 minus 1 ने मल्टीप्लाय केलं तर a ओमेगा मल्टीप्लाय बाय minus 1 ते आला v is equal to minus a ओमेगा तर नेक्स्ट ला जी व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट झाली किती इंटरवल आपल्याकडे t बाय तर आपण किती दिलेला t बाय 2 नेक्स्ट ला 0 cos 0 1 नेक्स्ट ला किती दिलेला आपण मित्रांनो 0 पण त्या पोझिशन ला एक्सट्रीम ला पार्टिकल कुठे गेला होता एक्सट्रीम ला आणि परत कुठे आला t बाय 2 ला मायनस किती आहे पुन्हा आपण इथे काय लिहिणार आहोत ड्रॉ करणार मायनस a ओमेगा मायनस a ओमेगा तर नेक्स्ट
It are known minus A omega means maximum velocity. But then I put a point. Other particle situation, what the situation is? Mean position. The Chittuchi situation is put a mean. Mean position, particle velocity maximum. One direction put a toward the extreme position. Put a toward the extreme position. Kuntivani minus extreme. Na. Velocity ka minus extreme. The maximum minus extreme. Na. But that t is equal to 3t by 4. T is equal to 3t by 4. But then t by 4. But then t is equal to 3t by 4. Then you have to put a t. V is equal to the equation. V is equal to velocity the equation. V is equal to A omega cos omega t. A omega cos omega value means 2 pi upon t and t is equal to theta in interval are the put up on 3t by 4 t, therefore t is equal to 3t by 4. The 3t by 4 t get cancelled out. Next la the 2 rahila value are the a omega cos 3 pi by 2. 3 pi by 2 means 270. A omega cos 270 is equal to the, therefore cos 270 degree is equal to pratvapas ki jala tha 0. The next step A omega multiplied by 0 to aapas ki jala tha V is equal to 0 pratvapas ki jala 3t. Next la 3t upon 4 time interval la per velocity ki jaya jaya 0 minus extreme position na per particle velocity ki jaya 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 0 and the next la last j equation as a lovely girl equation hai V is equal to a omega cos omega t a omega cos omega is 2 pi upon t and multiplied by t is equal to capital T. And the time interval is right, total t get cancelled out. E omega cos 2 pi and 2 pi means 360. E omega, take it right, E omega cos 2 pi means 360 degree. Therefore, cos 360 is equal to cos 360 is equal to 0. Cos 360 is equal to opposite direct plus 1. They will end up on A omega multiplied by plus 1 plus A omega. Phi is equal to what is opposite position? Mean position. The particle is equal to the mean position. The position is equal to T is equal to 0. Maximum velocity plus. Next lap T is equal to T by 4 la, T by 4 time interval madhe to particle perform karto to particle kutala plus extreme position la, plus extreme la velocity kiti aali 0. Next la parat vapas particle kutala T by 4 time interval madhe T by parat vapas T by 4 time interval madhe to particle perform karto particle si velocity aali aapyakada T by 2 time interval madhe minus A omega the particle velocity maximum and if you have 3t by 4 time interval the particle perform karto the particle velocity 0 and if you have particle t interval time interval the particle velocity maximum and then a graph question velocity versus time graph and velocity versus time graph particle starts from t is equal to maximum. Maximum is the particle's mean position. Mean position of the particle's velocity maximum. Displacement is 0. Velocity versus time graph. And the next one, particle is the video. Pause the video. Pause the video. Velocity versus
టైం గ్రాఫ్ అండ్ నెక్స్ట్ వన్ గ్రాఫ్ వస్తే యాక్సిలరేషన్ వర్సెస్ టైం గ్రాఫ్ యాక్సిలరేషన్ వర్సెస్ టైం గ్రాఫ్ లా స్టడీ కొడు మనం అర్థం యాక్సిలరేషన్ యాక్సిలరేషన్ వర్సెస్ టైం గ్రాఫ్ దట్ మీన్స్ ఫస్ట్ లా అప్ కరెంట్ ఫ్రమ్ దేర్ డిస్ప్లేస్మెంట్ ఇస్ ఈక్వల్ టు a sin omega t x ఇస్ ఈక్వల్ టు a sin ओमेगा टी एक्स ला डिस्प्ले आपण डिफरेंशिएट केला तर काय येईल आपल्याकडे dx / dt इज इक्वल टू v तर हे काय आलं आपल्याकडे याला डिफरेंशिएट केला तर इक्वेशन आलं आपल्याकडे a ओमेगा cos ओमेगा t बरोबर आपण v ला डिफरेंशिएट केला म्हणजे v / dt रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू एक्सेलरेशन एक्सेलरेशन इज इक्वल टू ఎలిమెంటల్ కి అంటే v లా డిఫరెన్షియేట్ కేలా v ఇస్ ఈక్వల్ టు లా డిఫరెన్షియేట్ కేలా dv / dt ఇస్ ఈక్వల్ టు యాక్సిలరేషన్ తో మిత్రులారా అప్పుడు కాలిక్యులేట్ కొంత కదా యాక్సిలరేషన్ వర్సెస్ టైం గ్రాఫ్ యాక్సిలరేషన్ వర్సెస్ టైం గ్రాఫ్ అంటే సింపుల్ గా ఈజీ వే ఉంది అప్పుడు ఏ ఈక్వేషన్ ఫైండ్ అవుట్ కేలా దాని మనం అప్పుడు x x ఇస్ ఈక్వల్ టు a sin omega t x లా డిఫరెన్షియేట్ కేలా డిఫరెన్షియేట్ కేలా అప్పుడు కాయ అప్పుడు dx / dt dx / dt ఇస్ ఈక్వల్ టు v ఇస్ ఈక్వల్ టు a omega sin a omega cos omega t फीला डिफरेंशिएट केलं तर इक्वेशन काय क्रिएट झालं मित्रांनो आपल्याकडे तर त्या इक्वेशनला आपण मानलं dv / dt तर dv / dt इज इक्वल टू a आणि a इज इक्वल टू फीला डिफरेंशिएट केलं तर ऍक्च्युअल काय येईल आपल्याला आता हे a ओमेगा तर वापस मी काय लिहिलं cos cos चं डिफरेंशिएशन काय असतं मायनस मी काय म्हणतो मायनस त्याला sin दिला म्हणजे a हे ओमेगा / a ओमेगाचा a ओमेगा स्क्वेअर आणि याला लिहिलं आपण sin ओमेगा नेक्स्ट
minus a omega square minus a omega square sin omega t minus a omega square sin 2 pi upon t multiplied by t is equal to t by 4 time interval. T la t get cancel out. 2 divided by 4 is equal to 12, 1 upon 2. The earlier factor a omega square minus a omega square and sin pi by 2. It will be earlier factor. Sin pi by 2. ये होता है अपने ये acceleration is equal to ये omega square sin 90 is equal to 1 तो multiplied by 1 minus ये omega square ये होता है acceleration. Acceleration maximum है पर direction कौन सा अपने negative मतलब minus मतलब minus direction आ सकता है particle परफॉर्म करता होगा t by 4 tangent वो जो particle सब ऐसे चल रहा है कितने अपने minus ये omega square minus ये omega square वो जो particle परफॉर्म माइनस में आपने कर दिया एक्सेलरेशन तो चिंतू तो गया था अपन ये इज इक्वल टू मैक्स मतलब मैक्सिमम एक्सेलरेशन है पर डायरेक्शन को तो एक्सेलरेशन की नेगेटिव एक्सेलरेशन की डायरेक्शन को क्या बताता नेगेटिव मतलब मैक्सिमम एक्सेलरेशन है पर पार्टिकल की डायरेक्शन है चिंतू से जो डायरेक्शन है डिफरेंस क्या लगा था टुवर्ड द मीन पोजीशन कौन सी डायरेक्शन है टुवर्ड द मीन पोजीशन तो आपको क्या लगा माइनस द नेक्स्ट ला t इज इक्वल टू द टाइम इंटरवल है द टाइम इंटरवल ला मैं पुट अप कर t इज इक्वल टू t by 2 time interval तो परत पार्टिकल वापस कुठे आला म्हणजे आपल्याकडे मीन पोझिशनला आता एक बिंदू या पोझिशनवर म्हणजे मॅक्सिमम एक्सेलरेशन होतं आणि परत वापस या पोझिशनला आला त्या डायरेक्शनला चालूय तो इथे एक्सेलरेशन फाइंड आउट करायचं एक्सेलरेशन किती आहे बघा a is equal to minus a omega square sin ओमेगा टी माइनस ए ओमेगा स्क्वायर साइन ओमेगा मींस 2 पाई अपॉन टी मल्टीप्लाइड बाय टी इज इक्वल टू टी अपॉन 2 टी ला टी कैंसिल आउट 2 ला 2 कैंसिल जी वैल्यू आपल्याकडे इतर काय म्हणतात मित्रांनो ए इज इक्वल टू माइनस ए ओमेगा स्क्वायर साइन पाई पाई मींस 180 राइट देयरफॉर साइन 180 sin 180 is equal to the sin 0 degree is equal to 0 pi by 2 is equal to 1 and sin 180 is equal to 0 sin 180 is equal to 0 means a is equal to minus a omega square multiplied by 0 the a acceleration is equal to 0 that is equal to the acceleration hai kutla position la mean position hai kya 0 नेक्स्ट बार परत आपण जो पार्टिकल परफॉर्म करेल तो पार्टिकल परफॉर्म करेल कुठे प्लस एक्स मायनस एक्सट्रीम ला आता टी बाय 2 टाइम इंटरवल ला एक्सेलरेशन किती आला आपल्याकडे 0 एक्सेलरेशन आता नेक्स्ट ला टाइम इंटरवल किती राहील 3t बाय 4 हे 3t बाय 4 ला जो पार्टिकल परफॉर्म करतो तो पार्टिकल परफॉर्म केलं आपल्याकडे कुठे आला आता 3t बाय 4 ला आणि नेक्स्ट ला मी टी ची व्हॅल्यू पुट अप करतो वापस नेक्स्ट टी इज इक्वल टू t is equal to 3t by 4 परंतु आपण इक्वेशन ला पुट अप केलं ते a is equal to minus a omega square sin omega t minus a omega square sin 2 pi upon t multiplied by 3t upon 4 टीला टी कैंसिल आउट परत वापस इथे किती राहील आपल्याकडे ए ओमेगा स्क्वेअर sin 3 पाई अपॉन 2 3 पाई अपॉन किती राहील 2 नेक्स्ट ला ए ओमेगा स्क्वेअर sin 3 पाई बाय 2 मींस 270 इथे राहील आपल्याकडे 270 तर 270 ला जी व्हॅल्यू येईल ती किती लागेल -1 ला मान लमी ए ओमेगा स्क्वेअर नेक्स्ट ला sin 270 हे मल्टीप्लाई बाय -1 माइनस माइनस झालं प्लस हे व्हॅल्यू आहे ए इज इक्वल टू ए ओमेगा स्क्वेअर मित्रांनो हे होतं मॅक्सिमम एक्सेलरेशन आणि कुठल्या पोझिशनला प्लस मायनस एक्सट्रीम पोझिशनला आपण एक्सेलरेशनची जी डायरेक्शन होती
आता एक्सेलरेशन ची डायरेक्शन कुठे आपण म्हणणार टुवर्ड द मेन पोझिशन, म्हणजे आता चिंटूची जी पोझिशन आहे चिंटू कोणत्या पोझिशन वरती मायनस एक्सट्रीम ला, म्हणजे एक्सेलरेशन ची जी डायरेक्शन आहे ती कोणती आपल्याला प्लस, आणि प्लस आहे ती डायरेक्शन कुठे टुवर्ड द मेन पोझिशन, आता 3t बाय 4th ला जो पार्टिकल परफॉर्म करतो एसएचएम वरती त्याचा एक्सेलरेशन किती म्हणणार आपण प्लस, आणि जे कुठे आपल्याला मायनस एक्सट्रीम पोझिशन. आता नेक्स्ट ला परत वापस चिंटू कुठे आला टी टाइप इंटरवल मध्ये मेन पोझिशन ला, आणि परत वापस टी इज इक्वल टू पुट अप केलं टी इज इक्वल टू नेक्स्ट ला टी इज इक्वल टू टी ला पुट अप केला आपण ते म्हणजे टी इज इक्वल टू कॅपिटल टी, कॅपिटल टी पुट अप केला तर परत वापस ए इज इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी, आणि नेक्स्ट ला मायनस ए ओमेगा स्क्वेअर साईन 2 पाय अपॉन टी मल्टीप्लाइड बाय टी, टी टी गेट कॅन्सल आउट मायनस ए ओमेगा स्क्वेअर साईन 2 पाय मीन्स 360 मायनस ए ओमेगा स्क्वेअर साईन 360 इज इक्वल टू 0, मायनस ए ओमेगा स्क्वेअर मल्टीप्लाइड बाय 0, आणि परत एक्सेलरेशन व्हॅल्यू किती आली मित्रांनो आपल्याकडे ए इज इक्वल टू मिनिमम. आता हे लक्षात आलं असं प्रकार की मेन पोझिशनला एक्सेलरेशन किती 0, एक्सट्रीम पोझिशन ला किती मायनस, प्लस एक्सट्रीम ला एक्सेलरेशन ची डायरेक्शन काय आपल्याला मायनस, आणि मायनस एक्सट्रीम पोझिशन ला एक्सेलरेशन ची डायरेक्शन काय आपल्याला प्लस, हे लक्षात ठेवायचं मित्रांनो. आपण याला आता ग्राफ ला ड्रॉ काळजीपूर्वक स्टडी करा मित्रांनो, आणि आजचा आपण लेक्चर इथं थांबू. थँक्यू.